कोविड-19 मुळे गेल्या 1.5 महिन्यापासून राज्यात असलेल्या लॉकडाऊनमुळे दररोज मोल मजुरी करून हातावर पोट भरणारे शिवाय हजारो किलोमीटरवर असलेले आपले गाव सोडून मुंबई ठाणे पुणे येथे रोजगारासाठी आलेल्या बिहार उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश येथील कामगारांची आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली असून गेल्या 1.5 महिना हातास काम नसल्यानं त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आल्यानं व आपल्या गावी जाण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नसल्यानं हे सर्व हजारो कामगार आपल्या कुटुंबासह आपल्या गावी आपल्या मुलाबाळांसह पायी मुंबई येथून आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघालेले आहे। त्यांच्याकडे आज पैसे नसल्यानं अक्षरशः उपाशीपोटी ते आपला शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी करत आहे। अशा हजारो कामगारांना इगतपुरी येथे मानस हॉटेलजवळ सिन्नर येथील केला ग्रुपच्या वतीनं 500 अन्नाचे पाकिटे दररोज 2 वेळेस उपलब्ध करून देण्यात आले आहे। अन्नाच्या पाकिटात दररोज भाजीपुडी, एक पाण्याची बॉटल व प्रवासात बिस्किटाची पुडी अशा स्वरूपाचे अन्नपदार्थांचा समावेश आहे। सदरचे अन्नदान करण्यासाठी केला ग्रुपचे चेअरमन किशोरजी केला, कंपनीचे संचालक सत्याजी केला व संचालक आदर्श जाजू, कंपनीचे सर्व कर्मचारी वृंद हॉटेल मानस जवळ मेहनत घेत आहे। यावेळी ग्रुपचे संचालक किशोर केला व माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। तहसीलदार मॅडम यांच्या विनंतीवर आम्ही ग्रामीण सिन्नर इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाला पीपी किट, फेस शील्ड अँड N95 मास्क वगैरे भेट पोहून देत आहोत। तेव्हा कठीण प्रसंगी डॉक्टर लोक फार मेहनत घेत आहेत, आपलं जीव संकटात घालून लोकांची सेवा करत आहेत, त्यांच्या रक्षणाकरता आम्ही हे सगळं त्या मदत म्हणून देत आहोत। धन्यवाद। ज्यांची कंपनी सिन्नरला आहे ते असे किशोर शेट केला, सत्यम शेट केला यांनी इगतपुरी तालुक्यामध्ये डॉक्टरांच्या विनंतीनुसार तसेच आमदारांच्या आव्हानानंतर, तहसीलदार मॅडमच्या आव्हानानंतर आम्ही त्यांना विनंती केली की आमच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये खूप असे परिसरामधले पेशंट येतात तर इथं म्हणून त्यांनी सहकार्य म्हणून पीपी किट, N95 मास्क आणि फेस शील्ड या असे या ठिकाणी वाटप करण्यात आले। तसेच येणारे परप्रांतीय लोकांना त्यांनी उद्यापासून 500 लोकांचं जेवणाची व्यवस्था, पाणी, बिस्किट आणि जेवण अशी व्यवस्था इथं मानस हॉटेलजवळ जो आपला नाका आहे त्या नाक्यावर त्यांनी केली, त्याबद्दल मी सगळ्या इगतपुरी वासियांच्या वतीने त्यांचे आभार मानतो। लॉकडाऊन दरम्यान केला ग्रुप मार्फत अनेक सामाजिक कार्य हे केले जात आहे। याआधीही त्यांनी सिन्नर तालुक्यातील आरोग्य विभागाला 200 पीपी किट भेट दिले होते, तसेच मुसळगाव येथील MIDC पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक साहित्य भेट दिले होते। या प्रसंगी किशोर शेट केला, सत्य शेट केला, तहसीलदार अर्चना पागिरे, गोरखभाऊ बोडके, नाना शिरोळे, निजाम खान, कुणाल शिंपी आदी उपस्थित होते। नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित, इगतपुरी।